कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. एक एक मुलं आपल्या आईसाठी काय वाटेल ते करतात, स्वतःचा जीव देतात, जगाशी भांडतात आपल्या आईसाठी. कारण आईनं जन्म दिलेला असतो ना, आईमुळे अस्तित्व असतं मुलाचं, आणि आईसाठी मुलगा विश्व असतं, तिचं जग असतं. इथं तिचं जगच तिला नाकारते. आई काय वाटत असेल त्या आईला, मला एवढा राग येतो ना अधिपतीचा. हे बघा, तुम्ही शांत व्हा बघू. आई कसा शांत होऊ मी, तुम्ही बघताय ना तो कसा बोलतो तुमच्या समोर, माझ्या समोर, घरातल्या नोकरा चाकरांसमोर, स्वतःच्या जन्मदात्या आईशी काय बोलतो तुम्ही बघताय ना. ती पद्धत आहे, मोठा झालाय ना तो, अक्कल आहे ना स्वतःची. काय योग्य काय अयोग्य, काय चुकीचं काय बरोबर हे कळत नाही त्याला अजून. जिचा त्याच्यावरती हक्क आहे तिला आई मानायला तयार नाही, आणि जिचा काडीचा संबंध नाही आहे तिच्या पायाशी याच्या सगळ्या निष्ठा, याचं प्रेम वाहिलेलं. आणि काय असं जगावेगळं केलंय भुवनेश्वरीनं त्याच्यासाठी सांग ना. म्हणजे कधीतरी त्याची दुखणी खुपणी काढलेली असते, कधीतरी लहानपणी त्याच्या डोक्यावरून मायाचा हात फिरवला असेल, पण त्याच्या बदल्यात हे सगळं वैभव मिळवलं ना तिनं, आणि तो मायेचा हात सुद्धा उदात्त हेतून फिरवला, याच्यावरती माझा विश्वास नाही आहे. तिनं निस्वार्थी प्रेम केलं अधिपतीवर, यावर माझा विश्वास नाही. तिनं हे केलं कारण तिला माहिती होतं या मुलाला हाताशी धरला ना तर आपलं अस्तित्व आहे या घरात. तिनं स्वतःच्या अस्तित्वासाठी हे सगळं केलंय हे या मुलाला कळत नाही. तुम्हा बाप लेखाचा आजोबाच आहे बघा, लेख भूमीचं कौतुक करताना थकत नाही, आणि तुम्ही तिला नावं ठेवताना थकत नाही. मला समजा कळते चारुलताबाईना काय वाटत असल, त्यांच्या काळजाला किती वेदना होत असतील. तुम्हाला कवा कळणार आहे भूमीचं आईचं काळीज? मला नाही कळणार, ती बाई मला कधीच पटणार नाही. पण आई तुम्हाला पटतंय ना की अधिपती आपल्या सख्ख्या आईशी चुकीचं वागतोय, चुकीचं बोलतोय. आई तुम्ही समजावा त्याला, तुमच्या भाषेत समजावा. आई तो कुणाचं ऐकत नाही, माझं तर कधीच ऐकत नाही, आता अक्षराचं पण ऐकत नाही आहे. चारून किती दिवस सहन करायचं आहे? आई मी हे सगळं माझ्या डोळ्यासमोर होताना बघून खचत चालू, मी हातबल होत चालू दिवसेंदिवस. आई तुम्ही माझ्यासाठी आजपर्यंत खूप केले, प्लीज एवढं करा, अधिपतीला समजावून सांगा. हे बघा, तुम्ही नका चिंता करू, मी बोलते की त्याच्याशी, मी बोलते त्याच्याशी. हा समजा काही चांगलं होणार आहे बघा, नका एवढी काळजी करू. मम्मी काय चाललंय काय तुझ? अग तो काही दरवाजा आहे बाई, ठोठवला का कोणतरी उघडाया? नाही लागत फोन तर गप बस की. कुणा करतेस ग एवढे फोन? अग ताईला. का अग ती पीड एवढी चांगली गेली की घरात ना, तू कसा बी करते तिला फोन? अग तू खुळीस का ग चंचे? आता तर उलट घरात पाहिजे ती. ए मम्मी काय ग सारखी माकडावानी पलट्या मारती, एकदा ह्या झाडावर एकदा त्या झाडावर, एकदा म्हणती कधी घरात नको, एकदा म्हणती का घरात पाहिजे. अगं चंचे आता घरात परिस्थिती काय आहे, बदलली आहे का नाही? मग आपल्याला परिस्थितीनुसार बदलाय पाहिजे का नाही? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.